नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे गणेश देवकते आणि आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मराठी माहितीवाला या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, नाशिक पोलीस पाटील भरती निघालेली आहे। 1666 जागासाठी ही मेगा भरती चालू झालेली आहे मित्रांनो। त्याच्यावरतीच हा आपला डिटेलमध्ये व्हिडिओ राहणार आहे। तुम्हाला एज्युकेशन क्रायटेरिया काय लागणार आहे, ऑनलाईन अर्ज कसा करायचा, कोण याला अर्ज करण्यास पात्र राहणार आहे, संपूर्ण डिटेलमध्ये ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचं आहे आणि अशाच लेटेस्ट अपडेट आपल्या यूट्यूब चॅनलवर येत राहतात, त्याच्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया। इथं बघू शकता टोटल 666 जागा आहे पोलीस पाटीलसाठी। आता कुठे कुठे किती किती जागा देण्यात आलेली आहे इथं बघू शकता। इंगतपूर्वी त्र्यंबकेश्वरला 100 जागा आहे, कळवणला 119 जागा आहे, चांदवडला 59 जागा आहे, परत दिंडोरीला 116 जागा आहे, नाशिकला 22 जागा आहेत, निफाडला 69 जागा आहेत, बागलाणला 57 जागा आहेत, मालेगावला 63 जागा आहे, येवलाला 61 जागा, अशा 1666 जागा आहेत। आपण ऑनलाईन कसा अर्ज करायचा ते पण बघणार आहोत। तिथं शैक्षणिक पात्रता तुम्हाला 10वी उत्तीर्ण पाहिजे आणि तिथला स्थानिक रहिवासी पाहिजे। वयाची अट 26 सप्टेंबर 2023 रोजी, तुमचं वय 25 ते 45 वर्ष पाहिजे। नोकरीचे ठिकाण नाशिक जिल्ह्यातच राहणार आहे आणि जी फी स्ट्रक्चर आहे ओपनसाठी 600 रुपये तर ऑदर कास्टसाठी 500 रुपये राहणार आहे। जी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 8 ऑक्टोबर 2023 राहणार आहे। आता याला ऑनलाईन अर्ज कसा करायचा ते आपण थोडक्यात बघून घेऊया। सर्वप्रथम तुम्हाला यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर यायचं आहे, नाशिक पीपी भरती .in यावरती आल्यानंतर मित्रांनो इथे बघू शकतात पहिल्या याच्यात उपविभागाचे नाव, जिथं तुम्हाला अर्ज करायचं आहे ते नाव निवडायचं आहे, तालुका निवडायचं आहे, नंतर गावाचे नाव निवडायचं आहे। आता तुम्ही इथं रहिवासी आहे किंवा नाही हे सिलेक्ट करायचं आहे, तुमचा पासपोर्ट साईज फोटो घ्यायचा आहे, इथं अपलोड करायचा आहे, तुमचं संपूर्ण नाव इथं टाकायचं आहे आणि संपूर्ण पत्ता टाकायचा आहे, चालू मेल आय डी टाकायचा आहे, सोबतच मोबाईल नंबर पण चालू टाकून घ्यायचा आहे, जन्मतारीख टाकायचं आहे, जेंडर सिलेक्ट करायचं आहे आणि तुम्ही अविवाहित मॅरिड आहेत का अमॅरिड आहेत ते टाकायचं आहे आणि अपत्यांची संख्या इथं टाकायची आहे जर मॅरिड असाल आणि कोणती कास्ट आहे तुमची ती इथं फिल करायची आहे। थोडं खाली आल्यानंतर इथं बघू शकता तुमचं जी शैक्षणिक डिटेल आहे ती द्यायची, 10वी 12वी ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट। 10वी 12वी असेल तर बोर्डचं नाव लिहा आणि पोस्ट ग्रॅज्युएट किंवा ग्रॅज्युएट असेल तर युनिव्हर्सिटीचं नाव द्यायचं आहे। इथं उत्तीर्ण झाले वर्ष टाकायचं आहे, इथं प्राप्त गुण किती होते तुम्हाला आणि एकूण गुण किती गुणापैकी किती गुण होते आणि इथं तुमची टक्केवारी सिलेक्ट करायची, इथं जातीचं प्रमाण आहे किंवा नाही प्रमाणपत्र ते तुम्हाला टाकायचं आहे, जर असलं तर इथं नंबर टाकायचं आहे आणि कोणत्या तारखेला ते जातीचं प्रमाणपत्र काढलं आहे ते तुम्हाला इथं फिल करायचं आहे। त्याच्याखाली आर्थिकदृष्ट्या प्रमाणपत्र जर असेल त्याला होय किंवा नाही मध्ये करू शकतात, जर नॉन क्रिमिनल असेल तर त्याला आहे किंवा नाही किंवा लागू नाही हे पण सिलेक्ट करू शकतात। त्याच्याखाली नंतर उत्पन्न प्रगत गटात मोडत नसल्यास प्रमाणपत्र म्हणजेच नॉन क्रिमिनल, प्रमाणपत्र देणारे म्हणजेच सब डिव्हिजनल ऑफिसर इथून भेटत असतात ते इथं टाकायचं आहे तुम्हाला, प्रमाणपत्र क्रमांक टाकायचा आहे आणि कधीपर्यंत व्हॅलिड आहे ते टाकायचं आहे इथं। आता इथं बघू शकतात तुम्हाला कोणते डॉक्युमेंट किती KB अपलोड करायचे, सर्व डॉक्युमेंटची लिस्ट इथं दिलेली आहे। इथं तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट आहे, इथून तुम्हाला 200 KB लागणार आहे इथं अपलोड करायचं आहे, नंतर उत्पन्नाचं नॉन क्रिमिनल हे पण 200 KB अपलोड करायचं आहे, अर्जाची शारीरिकदृष्ट्या म्हणजेच तुमचं नाही का फिटनेस सर्टिफिकेट इथं अपलोड करायचं आहे, 10वीचं बोर्डचं सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे, EWS मधून येत असाल तर EWS पण इथं अपलोड करायचं आहे तुम्हाला, रहिवासी दाखला पण अपलोड करायचा आहे। लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र ऑनलाईन आपल्या गुगलवर भेटून जाईल किंवा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक देऊन टाकेन, ते लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र डाउनलोड करून ते आपण स्वतः फिल करायचं आहे, सिग्नेचर करून इथे अपलोड करून द्यायचं आहे। इथं याच्यावरती चेकबॉक्सवरती क्लिक करायचं आहे, ते केल्यानंतर तुमची जी सिग्नेचर आहे ती इथं अपलोड करायची, अपलोड केल्यानंतर मित्रांनो सिम्पली इथं सबमिट करायचं आहे, सबमिट केल्यानंतर तुम्हाला जे चलन आहे ते चलन ऑनलाईन भरायचं आहे, तुम्ही नेट बँकिंग UPI किंवा क्रेडिट कार्ड डेबिट कार्डनं पण भरू शकता मित्रांनो। सिम्पली फक्त मित्रांनो 5 मिनिटाची प्रोसेस आहे, या भरतीसाठी नक्कीच अर्ज करा, सर्वांना याचा नक्कीच फायदा होईल। आणि अर्ज केल्यानंतर मित्रांनो तुम्ही बघू शकता इथं वरती दिलेलं आहे ॲप्लिकेशन फॉर्म, इथून तुम्ही डाउनलोड करू शकता, इथून प्रिंट ॲप्लिकेशन पण करू शकता। आणखी काही अपडेट पाहिजे असेल तर इथं जाहीरनाम्यावरती क्लिक करायचं आहे, हेल्पलाईन जर काही आणखी इन्क्वायरी करायचं असेल तुम्हाला हेल्पलाईनवर जायचं आहे, आणि होमवरती जर गेले तर तुम्हाला आणखी यांच्या व्यतिरिक्त आणखी भरपूर माहिती भेटेल मित्रांनो। तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच अपडेट होती, आपण A to Z प्रोसेस लाईव्ह कव्हर केलेलं आहे। व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा, कारण की अशाच लेटेस्ट अपडेट आपल्या यूट्यूब चॅनलवर येत राहतात। व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद।